मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत महालक्ष्मी येथील हॅफले या डिझाईन शोरूमला आणि नजर टाकणार आहोत हॅफले या डिझाईन शोरूम मधील होम अप्लायन्सेसवर. घर सजवण्यासाठी महालक्ष्मीच्या हॅफले डिझाईन शोरूम मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. चला तर तुमचं किचन सजवण्यासाठी काय काय आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घेऊया हॅफलेचे ब्रँड मार्केटिंग मॅनेजर विभूती पत्की यांच्याकडून. नमस्कार, मी विभूती पत्की, ब्रँड मार्केटिंग मॅनेजर हॅफले इंडिया. आज तुम्हा सगळ्यांचे महालक्ष्मी येथील सोबो डिझाईन सेंटरमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. प्लीज कम हॅव अ लुक ॲट अवर डिझाईन सेंटर. हॅफले डिझाईन सेंटरमधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की जे आमचं लाईव्ह किचन कन्सेप्ट आहे. लाईव्ह किचन म्हणजे कस्टमर्स इकडे येऊन ती प्रॉडक्ट्स बघू शकतात, स्वतः टच फील करू शकतात. तर इकडे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉन्टो स्टोरेज सिस्टीम, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नरचा परफेक्ट वापर करून ते प्रॉडक्ट्स जी सेव्ह करा किंवा ठेवायची आहेत ती तुम्ही प्रॉपरली ठेवू शकता. तर किचनमध्ये कॉर्नरचं युटिलायझेशन कसं करायचं हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो. म्हणून आम्ही ही कॉन्टो स्टोरेज सिस्टीम आता इंट्रोड्यूस केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कॉर्नरचा व्यवस्थित वापर करू शकता आणि प्रॉपरली स्टोरेज करू शकता. किचनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की आपण कुठला हॉब लावलेला आहे. तर आम्ही हे ऑस्कोचं बिल्ट इन हॉब आता 4 बर्नर इंट्रोड्यूस केलेलं आहे. ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लेम फेल्युअर सेफ्टी डिवाइस आहे. फ्लेम फेल्युअर सेफ्टी डिवाइस म्हणजे काय, की जेव्हाही गॅस तुमचा लीक होतो तो ॲटोमॅटिकली तुमचा जो हॉब आहे ते गॅसचं कनेक्शन जे तुमच्या हॉबशी कनेक्ट झालेलं आहे ते डिसकंटिन्यू करतं आणि तुमचं गॅस लिकेज थांबतं. दुसरं फीचर म्हणजे ह्याच्यामध्ये जे 4 बर्नर्स आहेत, घरी 2 माणसं असतील किंवा 4 माणसं असतील, तर 2 माणसाचा चहा करायचा आहे तर तुम्ही इनर बर्नर ऑन करून तेवढंच पातेलं किंवा तेवढंच भांडं ठेवून तुम्ही ते त्याचा वापर करू शकता आणि डेफिनेटली गॅसचं सेव्हिंग होतं. सो लेट्स हॅव अ लुक ॲट द डेमो. घरामध्ये समजा इमर्जन्सी आली आणि तुम्हाला 4 बर्नर अचानक स्टॉप करायचे आहेत, कारण जेवण चालू आहे, तुम्ही बाहेर आहात, तर हे जे बटन तुम्हाला दिसतंय ते 2 सेकंद दाबून ठेवल्यानंतर 4 बर्नर इमर्जन्सीमध्ये बंद होऊ शकतात. तुम्ही आता बघू शकता की मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तसं त्याच्यामध्ये 2 बर्नर्स आहेत, एक इनर बर्नर आहे, एक आउटर बर्नर आहे. आता तुम्ही बघितलं तो इनर बर्नर आहे. जब घरी माणसं कमी असतील तर तुम्ही इनर बर्नरवरती छोटं भांडं ठेवून तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही तयार करू शकता. आता बघूया आउटर बर्नर. जर घरामध्ये 4 पेक्षा जास्त माणसं असतील आणि जेवण जास्त बनवायचं असेल तर तुम्ही हे 2 बर्नर ऑन करून जेवण बनवू शकता. ह्याच्यामध्ये एक मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की तुमच्या गॅसचं सेव्हिंग होतं अल्टरनेट बर्नर वापरून किंवा 2 बर्नर वापरून. आता हे जे तुम्ही 2 छोटे बर्नर बघताय त्यातला आपण एक छोटा बर्नर जो आहे तो ऑन करून बघूया. ह्याचा मेन पर्पज असा आहे की आपल्याला मोठ्या बर्नरची गरज जनरली लागत नाही जर आपल्याला चहा किंवा कॉफी बनवायची असेल. चहा कॉफी बनवण्यासाठी हा जर बर्नर वापरला तर आपलं गॅसचं सेव्हिंग बऱ्या प्रमाणात होऊ शकतं आणि तुम्हाला स्पीड जसा पाहिजे तसा तुम्ही ह्याच्यावरती ॲडजस्ट करू शकता. आणि सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज ह्याचं आहे की हे ह्याच्यामध्ये जर तुम्ही टायमर लावलात तर एक्झॅक्टली 10 मिनिटानंतर तुमचा जो बर्नर आहे तो स्विच ऑफ होऊन जातो. ह्याच्यामुळे समजा तुम्ही जर वरण जरी ठेवलं असेल किंवा चहा जरी ठेवला असेल तरी काहीही प्रकार जळला जात नाही. आयलंड किचन केल्यानंतर सगळ्यांना एकच प्रॉब्लेम असतो की घरामध्ये सिंक जे आहे किंवा जे किचनमधलं सिंक आहे ते मेंटेन कसं करायचं, कारण लोकांना असा प्रश्न पडतो की अरे आयलंड किचन केलं आहे आणि सिंक ठेवलं आहे आणि भांडी दिसत आहेत. त्यामुळे आयलंड किचनमधलं सिंक ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते. म्हणून आज तुम्हाला मी दाखवणार आहे ब्लँकोचं आम्ही सिल्क ग्रॅनाइट सिंक्स हे लॉन्च केलेली आहेत. त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही वरची जी ग्लास आहे ती कम्प्लीट सिंकला कव्हर करते. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही फॉसेट वर घेऊन तुम्ही पाण्याचा फ्लो देऊ शकता. सिल्क ग्रॅनाइट सिंकचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे स्क्रॅच फ्री आहे, ह्याच्यावरती स्क्रॅचेस बसत नाहीत. मग तुमचे हळदीचे डाग असोत किंवा मिठाचे डाग असोत कसलेही डाग ह्याच्यावरती राहत नाहीत. आणि जसं तुमचं जेवण होईल तसं तुम्ही सिंक फोल्ड करून क्लोज करून ठेवू शकता.
किचनमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कॉर्नर्स, कारण कॉर्नरमध्ये काय ठेवायचं, कसं ठेवायचं आणि कुठली फिटिंग लावायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कॉर्नर्स कसे युटिलाइज केले जातात. हे कॉर्नर स्टोन म्हणून आम्ही जे नवीन फिटिंग इंट्रोड्यूस केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नरचा परफेक्टपणे वापर करून तुमच्या प्लेट्स किंवा जे तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी ठेवायच्या आहेत त्या तुम्ही ठेवून कॉर्नरचं 100% युटिलायझेशन करू शकता. कधी कधी काय होतं की आपल्याकडे काउंटरटॉप किचनमध्ये आहे आणि आपल्याला ठेवायलाही जागा नसते, म्हणून आम्ही एक नवीन हार्डवेअर फिटिंग इंट्रोड्यूस केलेलं आहे. एक्सटेंडेबल काउंटरटॉप असं ह्याला म्हटलं जातं. ही तुम्हाला ॲडिशनल स्पेस कुकिंगसाठी मिळते आणि जसं तुमचं काम होईल तसं तुम्ही ते फोल्ड करून आतमध्ये ठेवू शकता. किचनमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपलं जेवण झाल्यानंतर क्लिनिंग हा जो पार्ट आहे तो अतिशय टीडियस असतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो, पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत. म्हणून आम्ही एक किचन पुल आउटमध्ये हे एक प्रॉडक्ट नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं क्लिनिंग मटेरियल ठेवू शकता, जशा तसं राहतं, जसं तुमचं यूज होईल ते झाल्यानंतर परत आत ठेवू शकता आणि हे वापरण्यासही अतिशय हँडी असल्यामुळे नीटनेट राहतं. घरामध्ये सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्ही कुठल्या प्रकारचं मायक्रोवेव्ह किंवा स्टीम ओव्हन ठेवताय. आम्ही आता इंट्रोड्यूस करतोय अस्कोचे स्टीम ओव्हन, ज्याच्यामध्ये 160 बिल्ट इन प्रोग्राम्स आहेत जे ऑलरेडी मेमरीमध्ये सेव्ह केलेले आहेत आणि 10 तुमचे तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे तुम्ही ज्या रेसिपीज ज्या तुमच्या घरच्या सगळ्यांच्या ज्या आवडीच्या आहेत त्या रेसिपी तुम्ही ह्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकता. पुढच्या वेळेला जर तुम्हाला ती रेसिपी करायची असेल तर त्या मेमरीमध्ये जाऊन ते प्रोग्रामचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली ते जे जेवण आहे किंवा तो जो पिझ्झा करताय तो तुम्ही त्याच स्टाईलने त्याच टेस्टचा बनवू शकता. आता बघूया किचन स्टोरेजमध्ये अजून काय काय इनोव्हेशन्स आहेत आणि आपल्याला अजून काय काय करता येतं ज्या हिशोबाने तुम्हाला स्टोरेज करता येतील. ज्या प्रकारचे आयटम ठेवत आहेत मग ते तुम्हाला त्या प्लेट्स असू देत किंवा प्लेट होल्डर्स असू देत किंवा बरेच काही किचनमधील आयटम आपण कसे स्टोअर करू शकतो. सो लेट्स हॅव अ लुक ॲट द ब्लूम वॉल. मग काय दिसतंय माझ्या मागे? ब्लॅक वॉल आणि ब्लूमचा लोगो. काय असेल ते? चला बघूयात. हे आहे ॲव्हेंटॉस HS मेकॅनिझम लिफ्टअप सिस्टीम, हँडललेस. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये हँडल लावायची काही गरज नाही आहे. तुमच्या हातामध्ये जर काही सामान असेल ते तुम्ही ठेवू शकता आणि दिस इज विथ सर्वो ड्राईव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे हे इलेक्ट्रिकली कनेक्ट आहे, जस्ट बटन प्रेस केल्यानंतर तुमचं पूर्ण कॅबिनेट बंद होऊ शकतं. दर महिन्याच्या सुरुवातीच्या 4 तारखेला आपल्याला एक टेन्शन असतं की आपण जे घरात सामान आणतो मग ते भाजीवाल्यांकडनं असू दे किंवा मॉलमधनं असू दे ते ठेवायचं कुठे. त्यासाठी म्हणून हे स्पेस ड्रॉवर म्हणून आम्ही हे सोल्युशन त्याच्यावरती काढलेलं आहे. लेट्स हॅव अ लुक. तुमचं महिन्याभराचं जे सामान असतं जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. सिस्टमॅटिक ड्रॉवर्समध्ये हे ठेवल्यानंतर तुम्हाला इतकं हँडी होतं की समजा मला डाळी पाहिजे तर डाळी जिकडे ठेवलं आहे त्याच्यामध्ये मला ते दिसू शकतात. आणि सॉफ्ट क्लोज टेक्नॉलॉजी असल्यामुळे ह्याचा आवाजही काही होत नाही. हायटेक पद्धतीने सजवायचं असेल तर नक्कीच महालक्ष्मी इथल्या हाफले या डिझाईन शोरूमला भेट द्या आणि तुमचं घर आकर्षक पद्धतीने सजवा.
हे फिटिंग जे तुम्ही बघता आहे ते आहे वेदर फोल्ड 100EF स्लाइडिंग फोल्डिंग. हे आता जे ॲप्लिकेशन आम्ही यूज केलेलं आहे दॅट इज फॉर 4 doors. ह्याचा फायदा असा आहे की जर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा कुठल्याही विंडोजला जर तुम्हाला स्लाइडिंग फोल्डिंग लावायचं आहे तर तुम्ही हे लावू शकता इझिली. बंगल्याच्या आणि जे बाहेरची टेरेस आहे त्याच्यामध्येही ह्याचं ॲप्लिकेशन करू शकता. किंवा घरातल्या विंडोजना किंवा घरामध्ये जर पार्टिशन करायची असेल तर पार्टिशनसाठी सुद्धा तुम्ही हे फिटिंग यूज करू शकता. दुसरं मी ते तुम्हाला दाखवतोय, हे आहे इन्सेक्ट स्क्रीन. ही जी इन्सेक्ट स्क्रीन आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही ह्या प्रॉडक्टच्या बाहेर केलं तर जेणेकरून डास जे आहेत बाहेरचे ते आतमध्ये येणार नाहीत. आता आपण बघणार आहोत हॅफलेची स्लायडिंग सोल्युशन्स जी आता खरोखर इनोव्हेटिव्ह आहेत आणि युजफुल आहेत. हे जे स्लायडिंग डोर बघताय त्याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की त्याच्यामध्ये टॉप ट्रॅक आणि बॉटम ट्रॅक तुम्हाला दिसत नाही. प्लस दुसरा ॲडव्हान्टेज, हे जे 80 kg डोर आहे त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही ग्लासवरतीही करू शकता. आणि तुम्ही बघाल तर ह्याचं सॉफ्ट क्लोजिंग आणि इझी असेंब्ली. नमस्कार, तर आता आपण बघणार आहोत हॅफलेचं वॉशिंग ड्राइंग सोल्युशन. हा कन्सेप्ट जो आहे त्याच्यामध्ये तुमचं वॉशिंग मशीन येतो, ड्रायर येतो आणि तुम्हाला जे कपडे वॉर्म ठेवतं तर रिफ्रेशर येतो. ह्या वॉशिंग मशीनचं मेन फीचर असं आहे की हे ह्याच्यामध्ये 0 vibration, म्हणजे तुमची जी व्हायब्रेशन जी सगळ्यात घरी कपडे धुतल्यानंतर किंवा कपडे धुताना एकच त्रास असतो की जी मशीन हलतं आणि त्याचा जो आवाज येतो तर ह्याच्यामध्ये 0 vibration हे फीचर आहे. 8 kg कपॅसिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे घातल्यानंतर जे ते एकत्र होतात ते ह्याच्यामध्ये एकत्र होत नाहीत. कारण वी कॉल इट एज अ बटरफ्लाय टेक्नॉलॉजी. बटरफ्लाय टेक्नॉलॉजी म्हणजे काय की कपडे एकदा धुतल्यानंतर ते प्रत्येक कपडे वेगवेगळे धुतले जातात, हे याचं मेन वैशिष्ट्य आहे. हा ड्रायर आहे, ह्याच्यामध्ये कपडे तुम्ही टाकल्यानंतर कम्प्लिटली ड्राय होऊन बाहेर येतात आणि जे ह्याच्यामधलं जे स्टीम आहे ते स्टीम सगळं ह्याच्यामध्ये साठलं जातं, ते नंतर तुम्ही फेकू शकता. दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे कपडे आपण धुतल्यानंतर जनरली तुम्ही बघत असाल की शर्टाचे तंतू किंवा धागे निघतात. हे जे फीचर ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामधून तुमचे ह्याच्यातले शर्टातले धागे किंवा साडीतले धागे निघत नाहीत आणि तुमचे कपडे अतिशय ड्राय आणि चांगल्या कंडिशनमध्ये राहतात फॉर लाँग टाईम. जनरली पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याकडे प्रॉब्लेम काय असतो की कपडे सुकत नाहीत किंवा ते त्याच्यामध्ये एक उलसरपणा येतो, त्याच्यामुळे तुम्हाला फंगस किंवा यु नो मॉइश्चर राहिल्यामुळे त्याच्यावरती एक पांढरे डाग यायला सुरुवात होतात. वी कॉल इट दिस मशीन ॲज अ रिफ्रेशर. ह्याच्यामध्ये कपडे किंवा साड्या तुम्ही किंवा चादरी ठेवल्यानंतर त्यांचं जे टेम्परेचर आहे ते वॉर्म राहतं आणि ते कपडे चांगल्या कंडिशनमध्ये राहतात आणि वेट होत नाहीत. हे ह्याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज. तुम्ही चादरी सूट जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही व्यवस्थित लावून मशीन बंद करून टायमर ऑन करून ह्या कपड्याचं टेम्परेचर आणि क्वालिटी मेंटेन ठेवू शकता. वॉशिंग ड्राइंग सोल्युशनमध्ये अजून एक आम्ही एक युनिट ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला कपडे धुतल्यानंतर लगेच ते आयन करता येतील. हा आयनिंग बोर्ड त्याच्याबरोबर दिलेला आहे. जसे कपडे तुमचे सुकले ड्रायरमधनं काढले इमिजिएटली तुम्ही आयन करून ते कपडे इस्त्री करायला देऊ शकता. हे याचं सगळ्यात छान ॲडव्हान्टेज. आता आपण बघणार आहोत की बाथरूम ॲक्सेसरीजमध्ये नवीन काय आलं आहे. तर हा मल्टीपर्पज LED मिरर आम्ही आता लॉन्च केलेला आहे. त्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे मिररमध्ये LED लाईट आहे. तो तुम्हाला फ्रंटला पाहिजे तर फ्रंटला देऊ शकता, बॅकला पाहिजे तर बॅकला देऊ शकता. जर फ्रंटला नको असेल आणि फक्त बॅकला हवं असेल तरी बॅकलाही तुम्ही देऊ शकता. दुसरं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये फॉग फीचर आहे. फॉग फीचर म्हणजे काय, जनरली आपण बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर जे फॉग मिररवरती तयार होतं ते फॉगचं बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला तो फॉग मिररवरती येणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन ह्याच्यामध्ये असं दिलं आहे की ब्लूटूथ फंक्शन, म्हणजे तुम्हाला रेडी होताना समजा गाणी ऐकायची असतील, तुमची मनपसंत गाणी ऐकायची असतील तर तुम्ही ते बटन ऑन करून ब्लूटूथ कनेक्शन घेऊन तुम्ही ह्याच्यावरती गाणी ऐकू शकता, तशी या मिररमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. आता मी तुम्हाला हे जे प्रेझेंट करणार आहे ते डेक्टन अल्ट्रा कॉम्पॅक्ट सर्फेसेस. ह्याची जनरली साईज येते 10 feet by 5 feet आणि 8 mm थिकनेस. तुम्ही हे जे बघता ह्या वेगवेगळ्या फिनिशेसमध्ये आहे आणि सगळ्यात ह्याचं मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्ही हे फ्लोरिंगसाठी वापरू शकता, क्लायडिंगसाठी वापरू शकता, मग ते इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो. त्यामुळे कुठल्याही क्लायडिंगसाठी आणि फ्लोरिंगसाठी ह्याचा वापर करण्यात येतो आणि 10 by 5 feet स्लॅब असल्यामुळे तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायचं आहे किंवा त्या साईजमध्ये लावायचं आहे ते तुम्ही तुमच्या घरामधल्या इंटिरियरसाठी वापरू शकता.
आता जे तुम्ही बेड फिटिंग बघताय त्याला आपण अलादिनो बेड फिटिंग असं म्हणतो. म्हणजे हा कन्सेप्ट असा आहे की बेड फिटिंग पण आहे आणि सोफा पण आहे. याचं ॲप्लिकेशन बेसिकली तुम्ही लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्येही करू शकता. लेट्स हॅव द डेमो. प्रत्येक घरामध्ये एक प्रॉब्लेम असतो की बेड फिटिंग्स आणि बेड फिटिंग्स लावल्यानंतर त्याचा स्टोरेज. एक चांगलं बेड फिटिंग्स तुम्हाला आता मी इंट्रोड्यूस करून दाखवणार आहे. त्याचं नाव आहे प्रतीक बेड फिटिंग. पहिली गोष्ट म्हणजे इझी टू लिफ्ट. स्टोरेज कपॅसिटी होते. मग कितीही वयस्कर किंवा यंग मुलं जरी असली तरी त्यांना हे उचलून आतमध्ये सामान ठेवणं सहज शक्य होतं, जे आपल्याला नॉर्मल बेडमध्ये होत नाही. कारण ते उचला, त्याच्यासाठी गाद्या काढा, मग सामान ठेवा, हा त्याच्यामध्ये इश्यू होतो. सेकंड आहे इझी टू होल्ड आणि इझी टू फिक्स. मग कसं वाटलं हॅफलेचं सोबो डिझाईन सेंटर महालक्ष्मी इथलं? नक्की या, आमची सगळी टीम तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल. आणि आम्ही म्हणतो वन ब्रँड मेनी सोल्युशन्स, कारण आम्हाला एका ब्रँडच्या अंडर भरपूर सोल्युशन्स तुम्हाला तुमच्या घरासाठी द्यायचे आहेत. आणि एकच मोटो आहे, मोर लाईफ पर स्क्वेअर मीटर. धन्यवाद. प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर गृह सजावटीच्या वस्तू आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही नवीन संकल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं.